मित्रांनो तुमच्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ज्याप्रमाणे नागपूर जी एम सी आणि धुळे जीएमसीची जाहिरात आलेली होती गट ड ची त्याचप्रमाणे कोल्हापूर जीएमसी ची गट ड ची जाहिरात आलेली, आलेली आहे दहावी पास वरती सर्व उमेदवार पात्र असणार आहे डिटेल्स मध्ये आजच्या मध्ये आपण माहिती बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल लायकोनलाही ऑन करून घ्या तर मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे अर्ज कधीपासून करायचे आहे ते देखील डिटेल्स मध्ये सांगणार आहे बघू शकता महाराष्ट्र शासन राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती बघू शकता प्रमिला राजे प्रमिला राजे सर्वोपचार सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आज तारीख आहे बारा ऑक्टोबरला तर दिनांक बघू शकता अकरा दहा दोन हजार चोवीसला ला ही त्यांनी तयार केलेली आहे परंतु आज बाराला त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर गट ड ची जाहिरात आहे सर्वात महत्वाची म्हणजे नागपूर जीएमसी आणि धुळे जी एम सी जाहिरात आलेली होती सेम तशी जाहिरात आहे किती जागा आहेत डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जी महत्वाची माहिती आहे तीच सांगणार आहे बघू शकता स्पर्धा परीक्षेसाठी दिनांक बघू शकता कधीपासून अर्ज सुरू होणार आहे तर एकतीस दहा दोन हजार चोवीस आज तारीख आहे बारा तारीख परंतु एकतीस तारखेपर्यंत पासून तुम्ही तर बघू शकता वीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे तुम्ही जवळजवळ एक महिना आहे अप्लाय करण्यासाठी एकतीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता अजून अजून ठीक आहे बारा तेरा दिवसांनी अप्लाय करू शकत आहात ठीक आहे आता पदे कोणकोणती असणार आहे तर एकूण बघू शकता अ प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय आणि प्रत्येकाची थोडी शैक्षणिक पात्रता थोडं बदल आहे बघू शकता एकूण आठ जागा आहे पेमेंट या ठिकाणी दिलेलं आहे हे स्टार्टिंग पेमेंट इथे दिलेले आहे परंतु यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बत्तीस तीस हजार पर्यंत पेमेंट जातं दुसरं पद आहे महाविद्यालय एकूण तीन पदे आहेत पुढे खूप जास्त पदे आहेत हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघू शकता मदतनीस मदतनीस बघू शकता एक जागा आहे छ किरण परिचर सात जागा आहेत शिपाई बघू शकता आठ जागा आहेत त्याच्यानंतर प्रयोगशाळा परिचर तीन जागा आहेत आणि यांचे थोडे शैक्षणिक पात्रता वेगळी आहे लक्षात घ्यायचे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रयोगशाळा परिचर तीन जागा आहेत रक्तपेढी परिचर चार जागा आहेत अपघात सेवक पाच जागा आहेत बाह्य रुग्णसेवक सात जागा आहेत कक्षसेवक बहुशुकता येथे छप्पन्न जागा आहे सर्वात जास्त येथे जागा असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील अशा प्रकारे एकूण या जागा किती आहेत एकूण जागा एकशे दोन जागांसाठी हे भरती केली जात आहे तर सर्वात महत्वाचा पॉईंट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या गट ड म्हणजेच वर्ग चार संवर्गातील सर्व पदांचा बहुशुकता सविस्तर तपशील परिशिष्ट एक मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता जी डिटेल्स आहे जी महत्वाची तीच मी तुम्हाला सांगणार आहे कारण सर्व पीडीएफ खूप मोठा एवढ्या पानांचा आहे तो वाचून दाखवणे शक्य नसल्यामुळे डिटेल्स मध्ये मी तुम्हाला येथे जी माहिती महत्वाची आहे तीच सांगणार आहे ठीक आहे आता पुढे जाऊया आरक्षण नुसार या ठिकाणी वयाची पात्रता वगैरे ते देखील तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो आता मित्रांनो सर्वात महत्वाचा जो सहावा पॉइंट यांनी दिलेला आहे शैक्षणिक पात्रता काय दिलेला आहे बघू शकता जाहिरातीमधील नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध दिनांकाच्या रोजी उमेदवारांनी बघू शकता पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण धारण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आता जाहिरात प्रसिद्ध केलेली आज बारा तारीख याच्या आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी ही शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे तर पॉइंट दिलेला आहे त्यांनी बघू शकता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक बघू शकता सहा जून दोन हजार सतराच्या सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार बघू उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सर्व पदांकरिता सामायिक अर्हता आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्व पदांसाठी दहावी पास गरजेचे आहे ते सर्वात महत्त्वाचं त्यांनी इथे पॉइंट दिलेला आहे बघू शकता प्रयोगशाळा परिचर पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस एस सी शास्त्र विज्ञान विषयाचं उत्तीर्ण असणे गरजेचे आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे फक्त सर्व पदांची शैक्षणिक पात्रता एकच आहे दहावी पास असणे गरजेचे आहे त्याच्यामध्ये विज्ञान नसले तरी चालेल परंतु जे दा प्रयोगशाळा परिचार हे पद आहे त्याच्यामध्ये विज्ञान हा विषय असणे गरजेचे आहे साहजिक साहजिकच या ठिकाणी दहावी पास मध्ये विज्ञान विषय असेलच सर्वांसाठी तर त्यांनी प्रयोगशाळा परिचार या पदासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकत आहात ठीक आहे त्याच्यानंतर बघू शकता माजी सैनिकांसाठी काय आहे तर या ठिकाणी बघू शकता उमेदवार भारतीय नागरिक असावा वयमर्यादा बघू शकता कधीपासून मोजली जाईल तर तीस नऊ दोन हजार चोवीस पासून तुमचे वय मोजले जाणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता वय किती दिलेले आहे तर अठरा वर्षापासून अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात आता माजी सैनिक मागासवर्गीय खेळाडू अनाथ त्यांना या ठिकाणी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात एस सी एस टीला पाच वर्षाची सूट आणि ओबीसी ला तीन वर्षाची सूट अशा प्रकारे हे अप्लाय करू शकत आहात त्रेचाळीस वर्षापर्यंत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग माजी सैनिक हे कर्मचारी अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात अंशकालीन अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात हे लक्षात घ्यायचे आहे आणि बाकी सर्व सर बाकी सर्व वेगळे सर्वसाधारण आहेत ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात ठीक आहे आता जे महत्वाचे जो अभ्यासक्रम आहे डिटेल्स मध्ये आपण माहिती बघूयात हे या ठिकाणी पुन्हा त्यांनी वयाच्या सूट बद्दल दिलेले आहे एस सी एस टी उमेदवारांसाठी आता परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे राहील परीक्षेचे स्वरूप बघू शकता व त्या अनुषंगाने या ठिकाणी सूचना तर पद पद या ठिकाणी गट ड वर्ग चार समकक्ष पदे काय आहेत बघू शकता मराठी मराठी व्याकरण असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी एका प्रश्नाला एका प्रश्नाला दोन गुण देण्यात येणार आहेत त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण एका प्रश्नाला दोन गुण पुन्हा आहेत तसाच अभ्यासक्रम आहे त्याच्यानंतर सामान्य ज्ञान असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्याच्यानंतर बघू शकता बुद्धिमत्ता चाचणी किंवा अंकगणित हे दोनही मिक्स असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी म्हणजेच एकूण शंभर प्रश्न असतील आणि त्याला दोनशे गुण देण्यात येतील येथे स्पष्ट होऊन जाते की एका प्रश्नाला दोन गुण दिले जाता तुम्ही मागे जीएमसी निकाल बघितला असेल आता हे शंभर प्रश्न सोडवण्यासाठी दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटे तुमच्याकडे हा वेळ असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे बघू शकता प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील दोन गुण देण्यात आलेले यांनी स्पष्ट येथे देखील केलेले आहे आता मागे जीएमसी चा पेपर झाला त्याच्यामध्ये खूप मुलांना आपल्या नोट्सचा फायदा झाला तर आपल्या नोट्स कशा प्रकारे घ्यायच्या तर आपल्या नोट्सची किंमत फक्त खूप कमी ठेवण्यात आलेली आहे खूप एकावन्न विद्यार्थ्यांना ही किंमत बघू शकता एकावन्न एक विद्यार्थ्यांना ही किंमत बघू एक शकता एक एकशे एकोणसाठ रुपये ठेवण्यात आलेली आहे फक्त एकशे एकोणसाठ रुपये ठेवण्यात आलेले आहे चारही विषयांच्या नोट्स एकदम चांगल्या प्रकारच्या भेटतील सर्वात महत्वाचं जी के चालू घडामोडी तुम्हाला चांगल्या भेटतील सर्व विषय म्हणजे या ठिकाणी मराठी व्याकरण भेटेल इंग्रजी व्याकरण भेटेल सामान्य ज्ञान सोबतच चालूगडा मोठी भेटेल बुद्धिमत्ता भेटेल अंकगणित भेटेल दोनही भेटेल सर्व नोट्स आणि शंभर टक्के फायदा होईलच ही गॅरंटी देतो मी तुम्हाला कारण जी एम सी धुळेचे पेपर झाले नागपूरचे पेपर झाले एकदम चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे त्यांनी नक्की या नोट्स खरेदी करायचे आहे आता या नोट्स तुम्हाला कशा खरेदी करायच्या तर सिंपली बघू शकता आत्ताच तयारी लागायचा आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस एक चौसष्ट या नंबरवरती एकशे एकोणसाठचं सा पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील आणि फॉर्म भरून घेण्यासाठी वेगळा नंबर आहे खाली सत्तर सत्तावन्न एकोणपन्नास चौवेचाळीस त्र्याण्णव या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून फॉर्म भरून घेऊ शकत आहात ठीक आहे आता बघू शकत आहात खाली जे महत्वाची इम्पॉर्टंट माहिती आहे तेच मी तुम्हाला आता कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहे हे एवढे महत्वाचे नाही बेसिकच कागदपत्रे आहेत सर्व ठीक आहे मराठी भाषा येणे गरजेचे आहे त्यांनी वारंवार सांगितलेले आहे म्हणजे असल्या उमेदवारांनीच येथे अप्लाय करू शकत आहात ठीक आहे आता फी किती असणार आहे फॉर्म भरण्यासाठी फी किती असणार आहे वर्ग चार संवर्गातील सर्व पदांसाठी प्रवर्ग, प्रवर्ग, य, खुला प्रवर्ग साठी एक हजार रुपयांची फी असणार आहे एक हजार रुपयाची त्याच्यानंतर राखीव प्रवर्ग बघू शकता नऊशे रुपयांची नऊशे रुपयांची म्हणजे इथे या ठिकाणी ओपन मध्ये कोण कोण येईल खुला प्रवर्ग मध्ये ठीक आहे ओबी ओबीसी वाले येतील आणि एस सी एस टी यांना नऊशे रुपये फी आणि ओपन वाल्यांना हजार रुपयाची फी राहणार आहे फॉर्म भरण्यासाठी लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता बघू शकता फी कोणत्याही परिस्थिती या ठिकाणी परत केली जाणार आहे नॉन रिफंडेबल ही फी असणार आहे लक्षात घ्यायचं आहे इता आता पुढे जी म आता अर्ज कधी बघू शकता जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक म्हणजे काल या ठिकाणी त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे अकरा दहा दोन हजार चोवीस ला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक कधी तर बघू शकता एकतीस दहा दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस ऑक्टोबर पर्यंत पासून तुम्ही अप्लाय करू शकत आहात तर बघू शकता वीस 20 अकरा दोन हजार चोवीस मध्यरात्री पर्यंत अप्लाय करू शकत आहात वीस अकरा म्हणजे वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात हे वीस दिवस आणि या महिन्याचे दहा दिवस जवळजवळ तुमच्याकडे तीस महिन्याचा कालावधी असणार आहे बघू शकता ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक देखील तोच आहे आणि तुमचे ॲडमिट कार्ड कधी येईल कधी येईल तर बघू शकता परीक्षेच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला ऍडमिट कार्ड आल्यावरती कळवला कळवले जाणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता जे महत्वाची माहिती आहे जवळजवळ सर्व माहिती कव्हर केलेली आहे आता पुन्हा एकदा नोट्स बद्दल मी तुम्हाला चर्चा करून घेतो सर्वात महत्वाचं असं आहे मराठी व्याकरण पूर्ण भेटणार आहे मराठी व्याकरणचा पूर्ण अभ्यासक्रम मराठी व्याकरण तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण संपूर्ण भेटणार आहे त्याच्यानंतर बघू शकता सामान्य ज्ञान सोबतच चालू घडामोडी देखील असणार आहे इथे प्लस पॉईंट करून घ्या चालू घडामोडी तुम्हाला विचारले जातात आणि इथे गणित गणित देखील असणार आहे आणि बुद्धिमत्ता देखील भेटणार आहे म्हणजे हे पाचही विषय पाचही विषय तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात एकदम चांगले भेटणार आहे त्यासाठी सर्वांनी नोट्स खरेदी करायचे आहे बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती बघू शकता एकशे एकोणसाठ चं सा पेमेंट करून त्याच नंबरवरती क्रीनशॉट पाठवून द्यायचं आहे पाचही विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील सर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बे लायकूनही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये